ಚಿಲ್ವಾಡಿಗೆ ಜೀವಕೊಡನ ಜೊತೆಗೆ ಬೈ ವಿನ್ನಿಂಗ್ ದ ಸೀಟ್ ಅಂಡ್ ಆಲ್ಸೋ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಶೇರ್ ದಿ ನಂಬರ್ ಆಫ್ ದಿ ವೋಟ್ಸ್ ಹಾಗಾದ್ರೆ ನಮ್ದು ಮೂರನೇ ಪಕ್ಷ ಏನಿದೆ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇದ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸಮಯದ ಅಭಾವ ಕೂಡ ಇರೋದಿಲ್ಲ ನಾಟ್ ದ ಸ್ಪೀಕರ್ ಐ ಆಮ್ ಓನ್ಲಿ ದಿ ವರ್ಕರ್ ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಆಲ್ ಆಫ್ ಯು ಜೈ ಭೀಮ್ ಜೈ ಭಾರತ್ ಧನ್ಯವಾದಗಳು ಮಾದೇವೇಶ್ವರ ಅವರಿಗೆ ಈಗ ರಾಜ್ಯ ಮುಖಂಡರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸುಧಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಒಂದೆರಡು ನಿಮಿಷ ಮಾತಾಡಬೇಕು ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ರಾಜ್ಯ ಸಂಯೋಜಕರು ಆಗಿರುವಂತಹ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಸರ್ ಅವರೇ ರಾಜ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಆಗಿರುವಂತಹ ಸರ್ ಅವರೇ ರಾಜ್ಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತಹ ಆವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಪರಮಪೂಜ್ಯ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಅವರು ಕಾನೂನು ಸಚಿವರಾಗಿದ್ದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ಪುರುಷರಿಗೆ ಸಮಾನತೆ ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಹಿಂದೂ ಕೋಡ್ ಬಿಲ್ ಅನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಹಿಂದೂ ಕೋಡ್ ಬಿಲ್ ಜಾರಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ತನ್ನ ಸಚಿವ ಸ್ಥಾನವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೊರಹೋಗಿರುವಂತಹ ನಿದರ್ಶನ ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಇದೆ ಆಗಿರುವಾಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಹುಜನ ಸಮಾಜ ಪಾರ್ಟಿ ಒಳಗಡೆ ಮಹಿಳೆಯರನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಒಂದು ವೇಳೆ ನಾನು ಕೂಡ ಹಿಂದುಳಿದ ಸಮುದಾಯದಿಂದ ಬಂದಂತಹ ಮಹಿಳೆ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಸಮುದಾಯದಿಂದ ಭರವಸೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತಹ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರುಗಳು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಬಿಎಸ್ಪಿ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ನನ್ನ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ ಜೈ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳೇ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳೇ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು ಜಿಲ್ಲಾ ಸಮಾಜಗಳು ಒಂದು ವೇಳೆ ಎಲ್ಲ ನಾಯಕರುಗಳು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ಎರಡು ನಿಮಿಷ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವೋ ಬಿಡ್ತೀವೋ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತೀವೋ ಬಿಡ್ತೀವಿ ಆದರೆ ಈ ಚಳವಳಿ ಮಾತ್ರ ನಿರಂತರವಾಗಿ ಮುಂದುವರಿಸ್ತಾರೆ ಚಳವಳಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಮುಂದುವರಿಸ್ತಾರೆ ಹಾಗಾಗಿ ಅವರ ಜೀವಿತ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಹಳ ಗಟ್ಟಿಯಾಗಿದ್ದಾಗಲೇ ಅಕ್ಕ ಮಾಯಾವತಿ ಅವ್ರನ್ನ ನಮಗೆ ಅವರ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಹಾಗೆ ಅಕ್ಕ ಅವರು ಸಹ ಒಂದು 15 ವರ್ಷದಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾವುದೇ ಕಮಿಟಿ ಮಾಡಿ ಯೂತ್ಸ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ 50% ಯೂತ್ಸ್ನ ನೀವು ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲ ಪೋಸ್ಟ್ಗಳು ಡೆಪ್ಯೂಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಬರ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ಅಕ್ಕ ಅವರು ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿ 10 ದಿಸಂಬರ್ ಕು ಬಹುಜನ ಸಮಾಜ ಪಾರ್ಟಿ ಕಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ और आबादी के हिसाब से इस देश के सबसे बड़े सूबे उत्तर प्रदेश की 4-4 बार मुख्यमंत्री रही आदरणीय बहन जी ने देश में जो 5 राज्यों के विधानसभा के चुनाव हुए थे उन चुनावी नतीजों में जो अपेक्षाकृत सफलता नहीं मिली उसको ध्यान में रखते हुए पूरे ऑल इंडिया की बैठक बुलाई थी जिसमें 4 राज्यों की चुनावी की समीक्षा के साथ साथ आने वाले लोकसभा के चुनाव के संबंध में देश भर के तमाम जो बीएसपी की यूनिट हैं उनको बुलाकर के दिशा निर्देश देने का काम किया था उस संबंध में आज हम लोगों ने स्टेट कमेटी की मीटिंग बुलाई और उस स्टेट कमेटी की मीटिंग में ये डिसाइड हुआ है कि हमको कर्नाटक प्रदेश की सभी 28 सीटों पर ऑल 28 सीट्स पर बहुजन समाज पार्टी अपने मुद्दे पर अपने प्रत्याशी लगाने का काम करेगी माननीय बहन जी ने एक बार नहीं कई बार प्रेस के माध्यम से और ट्विटर के माध्यम से भी मतलब यानी कि एक्स के माध्यम से भी तमाम तरह से सूचना इस बात को दी है कि हम आने वाले लोकसभा के चुनाव अपने दम पर पूरे देश में लड़ने का काम करें उसी क्रम में हम लोग उसी तैयारी के संबंध में आज यहाँ पर हम लोगों ने मीटिंग की कि किस तरह से हम 28 की 28 सीटों पर अपने प्रत्याशियों को लड़ाने का काम करेंगे अभी लगभग हमारे पास 15 सीटों पर प्रत्याशी तैयार हैं 15 सीटों पर आउट ऑफ 28 15 कैंडिडेट्स हमारे पास लगभग जो हमारे पार्टी के सीनियर वर्कर्स हैं कुछ पार्टी के सिंपथाइज़र हैं जो मजबूती के साथ उन पार्लियामेंट्स में सभी पार्लियामेंट्स में आने वाली सभी असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में काम कर रहे हैं पोलिंग बूथ की कमेटी सेक्टर की कमेटी बना करके ताकि लोगों को पोलिंग बूथ पर वोट के दिन लाया जा सके सर 2 साल हो गए कर्नाटक में बीजेपी इलेक्शन चुके जी इससे बहुत ज़्यादा उम्मीद नहीं की जा सकती है चाहे बीजेपी हो जो बीजेपी सत्ता में रहती है तो वो कांग्रेस को का विरोध करती है और कांग्रेस जब सत्ता में आ जाती है तो बीजेपी विरोध करती है ये पार्टियां एक दूसरे को और ये दुर्भाग्य रहा है इस प्रदेश का भी
बल्कि क्या तो कहता हूँ कि यहाँ पर कांग्रेस, फिर बीजेपी, फिर बीजेपी, फिर कांग्रेस, और इन लोगों की एक तरह की साजिश है कि कोई दूसरी पार्टी को ये एंटर नहीं करने देते हैं। उसका परिणाम आप खुद ही देख रहे हैं कि इस बार जो पिछले चुनाव में हम लोग एक असेंबली मेंबर जीत करके आए थे और हमारे साथ अलायंस जेडीएस का हुआ था, तो जेडीएस के भी 39 जीत के आए थे। इस बार जेडीएस अपने मुद्दे पे लड़ी तो कुल उनके 20 एमएलए रह गए। ये स्पष्ट हो गया था कि बिना हमारे जेडीएस भी यहाँ पर बेकार थी। इस बार 2024 के इलेक्शन में बहुजन समाज पार्टी अपने जन्म के समय 14 अप्रैल 1984 को जब बहुजन समाज पार्टी की स्थापना हुई थी, उस दिन से लेकर के और पिछले चुनाव तक बहुजन समाज पार्टी कभी भी किसी भी चुनाव में अपने पार्लियामेंट्री या लोकसभा के चुनाव में या विधानसभा के चुनाव में मैनिफेस्टो जारी नहीं करती है। बहुजन समाज पार्टी का मैनिफेस्टो भारतीय संविधान में लिखा हुआ एक एक शब्द है। जब भी वो सत्ता में आती है, उत्तर प्रदेश में हम लोग 4 बार सत्ता में आए, हमने भारत के संविधान में दिए गए अधिकारों को जमीनी हकीकत पर उतारने का काम किया, उसके आधार पर महापुरुषों के बताए रास्ते पर चलकर योजनाएं बनाने का काम किया है। वैसे ही अगर हम सत्ता में शेयर करेंगे, पावर में शेयर करेंगे, सेंट्रल में करेंगे, किसी स्टेट में करेंगे, तो हम बाबा साहब के बनाए संविधान में दिए गए अधिकारों को जमीन पे लागू करने का काम करेंगे। कहीं उनके मन में ये बात बैठ गई है कि जिस तरह से पिछले चुनाव में ये 5 राज्यों के चुनावों में 4 राज्यों में बहुजन समाज पार्टी ने कंटेस्ट किया और उन चुनाव में बहुजन समाज पार्टी को बड़े पैमाने पर समर्थन मिल रहा था, बहन जी की रैलीज में समर्थन मिल रहा था, लोग हमारे कैंडिडेट्स को बहुत सपोर्ट कर रहे थे, हमारे स्टेट प्रेसिडेंट तेलंगाना में आर एस प्रवीण जो आईपीएस से रिटायर होकर के इस्तीफा देकर के चुनाव लड़े, पार्टी में आए, उन्होंने बड़े पैमाने पर कैंपेन किया और वो कैंडिडेट अच्छे से चुनाव भी लड़े, लेकिन अंततः चुनाव हार गए। मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान में कोई नहीं कह सकता था कि बीजेपी की सरकार बनेगी, दूर दूर से नहीं लगता था कि बीजेपी की सरकार बनेगी, और वो वहाँ पर अगर बीजेपी की सरकार बनी तो आम जनता के मन में ये बात बैठी कि कहीं ना कहीं से कुछ ना कुछ कहीं ईवीएम तो गड़बड़ नहीं। इसलिए हम लोग जब क्षेत्र में जाते हैं तो लोग ये कहते हैं कि भाई ठीक है, हम वोट तो आपको देंगे, लेकिन ये देख रहे हो ईवीएम ना गड़बड़ हो जाए, ईवीएम में तो लोग वोट देते हैं और उनका वोट नहीं निकलता है तो उनको ऐसा लगता है, और इसलिए बहुजन समाज पार्टी सबसे पहले ईवीएम के खिलाफ सुप्रीम कोर्ट में गई। आखिरी सवाल सर, क्या कहना चाहेंगे? मैं तो कर्नाटक प्रदेश के लोगों से यही निवेदन करना चाहूँगा, उनसे यही आर्जू करूँगा कि वो आने वाले लोकसभा के चुनाव में एक बार बहुजन समाज पार्टी के प्रत्याशियों को चुन करके भेजने का काम करें। बहुजन समाज पार्टी केंद्र में सत्ता में रहेगी तो आपके प्रदेश में जो मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन करके जाएंगे, आपकी बात को पार्लियामेंट में उठाने का काम करेंगे। प्रायः देखा गया है, ज़्यादातर देखा गया कि आपके प्रदेश के लोग चुन करके लोकसभा में जाते हैं, आपके ऊपर अन्याय अत्याचार होता है, खासतौर से बहुजन समाज के ऊपर अन्याय अत्याचार होता है, वो आपकी बात को लोकसभा में उठाने का काम नहीं करते हैं, लोकसभा में आपकी बात नहीं करते हैं, बल्कि धर्म के नाम पर बांटने का काम करते हैं। इसलिए मैं उन लोगों से निवेदन करना चाहता हूँ, कर्नाटक प्रदेश के मतदाताओं से, लोगों से, कि वो एक बार बहुजन समाज पार्टी, जो फुले साहू अम्बेडकर की विचारधारा पर चलने वाली पार्टी, भारत के संविधान को मानने वाली पार्टी है, उसको एक बार चुन करके भेजने का काम करें। जय भीम, जय भारत। नम राष्ट्रीय अध्यक्ष मायावती नेशनल एक्शन कमिटी मीटिंग कर 5 राज्यदल चुनाव नेक्स्ट लोकसभा ಆ ಪ್ರಕಾರ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಪಾರ್ಟಿ ಇಂಡಿಯಾ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ಇಂಡಿಯಾ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ದೇಶದ ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೂಡ 28 ಕಡೆ ಕೂಡ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ, ಹಾಗಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇನ್ನೇನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಎಸ್ ಸಿ ಎಸ್ ಟಿಗಳಿಗೆ ಓ ಬಿ ಸಿ ಮೈನಾರಿಟಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಅದೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಅಧಿಕಾರ ಬಂದು ಫಸ್ಟ್ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಕಾತರಾಚುರದೇನು ನಾವು ಡಿಸ್ಕಷನ್ ಬಿಡ್ತೀವಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಅದು ಇವತ್ತರೂ ಆಗಿಲ್ಲ. ಅದೇ ಥರ ಒಳಮಿಸಿದ್ರು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರು ಅದು ಕೂಡ ಆಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಿಂತಗಳಲ್ಲಿ ರೈತರದೇನು 3 ಬೇಡಿಕೆಗಳಿತ್ತು ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಯಿತು, ಅದರೂ ಕೂಡ ಅವ್ರು ತೆಗ್ದಿಲ್ಲ. ಸುಮ್ಮನೆ ಇವರು 25 ಲಕ್ಷ ಎಕರೆ ಭೂಮಿ ಪಟ್ಟ ಕೊಡಬೇಕು, ಅದು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ.
ಇವರು 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆಲ್ಲ ದುನಿಯಾ ಜನರು ಕೈ ಕೆಲಸ ಕೊಡಲಿ, ಲಕ್ಷಾಂತರ ಉದ್ಯೋಗಗಳು ಖಾಲಿ ಇದೆ, ಭೂಮಿ ಕೊಡಲಿ, ದುಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ತಿಂತಾರೆ. ಎಸ್ ಎಸ್ಗಳ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ದೌರ್ಜನ್ಯಗಳು ನಡೀತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನು 34 ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಒಂದು 2-3 ಜನ ಕೂಡ ಎಸ್ ಎಸ್ಟಿಗಳು ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿಸ್ ಇಲ್ಲ. ಅದೇ ಥರ ಎಸ್ ಪಿ ಡಿ ಶಿಂಗಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 5 ಜನ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇವರು ಎಸ್ ಸಿ ಮತ್ತು ಎಸ್ ಟಿ ಒ ಬಿ ಸಿ ಕನಿಷ್ಠ ಜಾತಿ ವರ್ಗ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗ ಧಾರ್ಮಿಕ ಸಂಖ್ಯಾತರ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮಾಡಿ ವೋಟ್ ಹೊರತು ಇವ್ರ ಕೆಲಸಗಳೇನು ಮಾಡಲ್ಲ. ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಗೆದ್ದೋಗಿರುವಂಥ 28 ಜನದಲ್ಲಿ 25 ಜನ ಅವರು ಬಿ ಜೆ ಪಿಯರೇ ಇದ್ದಾರೆ. ಕಾವೇರಿ ಇಶ್ಯೂ ಬಂದಾಗ ಕೂಡ ಅವರು ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ. ಈಗ ಬರಗಾಲ ಅದು ಕೂಡ ಇವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ದಳದಲ್ಲಿ ಹಾಸನದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಎಂ ಪಿ ಇದ್ದಾರೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಾಂತರದಲ್ಲಿ ಒಂದು ಎಂ ಪಿ ಇದೆ, ಮಂಡ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಎಂ ಪಿ ಇದ್ದಾರೆ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್. ಅದು ಹೊರತುಪಡಿಸಿದ 25 ಎಂ ಪಿ ಬಿ ಜೆ ಪಿಯರ್ದು ಇದೆ. ಈ ರಾಜ್ಯದ ಯಾವುದೇ ವಿಚಾರ ಬರಗಾಲದಿರ್ಬೋದು, ಕಾವೇರಿ ವಿಚಾರ ಇರ್ಬೋದು, ಅದು ಕಾರ್ಖಾನೆ ಬೇರೆ ವಿಚಾರಗಳಿರ್ಬೋದು, ಯಾವುದು ಕೂಡ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟಲ್ಲಿವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಬಹುಜನ ಸಮಾಜ ಪಾರ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಬಹುಜನ ಸಮಾಜ ಪಾರ್ಟಿ ಬಂದು ಒಂದು ಕೇಂದ್ರ ಬೇಸ್ ಪಾರ್ಟಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋ ಇರಲ್ಲ, ದುಡ್ಡು ಕೊಡಲ್ಲ, ಒಟ್ಟಿಗೆ ಲಿಕ್ಕರ್ ಕೊಡಲ್ಲ, ಸುಳ್ಳು ಅಸ್ವಸ್ಥತೆ ಕೂಡ ಇರಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ವಿದ್ಯಾವಂತರು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗಳು, ಅವರಿಗೆ ಓಟ್ ಕೊಟ್ಟು ಗೆಲ್ಲಿಸಿದ್ರೆ ಅವ್ರ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟಲ್ಲಿ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ, ಕರ್ನಾಟಕದ ಬಗ್ಗೆ, ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ 2 ಕೋಟಿ ಎಸ್ ಸಿ ಎಸ್ ಟಿಗಳ ಬಗ್ಗೆ, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಬಗ್ಗೆ, ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ, ಧಾರ್ಮಿಕ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಬಗ್ಗೆ, ರೈತರ ಬಗ್ಗೆ, ಕಾರ್ಮಿಕರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರ ಬಗ್ಗೆ ವಾಯ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರಿಂದ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಇರ್ತೀವಿ.